साळवा येथील राशनचा काळा बाजार, राशन दुकानदारांनी चालवलेला हा राशनचा काळा बाजार लोकांना बरोबर राशन वाटप करीत नाहीये. प्रत्येक राशन कार्डवाल्याला 2-2 किलो राशन कमी देण्यावरूनच हा प्रकार चालू आहे. राशनचे ई पास मशीनवर अंगठे घेऊन लोकांचे पैसे घ्यायचे आणि 3-3 महिने लोकांना राशन द्यायचे नाही आणि आज देतो उद्या देतो असं म्हणायला, राशन कधी सोडणार असं म्हणले तर लोकांना अरे रावीची भाषा करायला वाटते. या संदर्भात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. हा महिना झाला ना, आता किती दिवस झाले चिठ्ठी देऊन तुम्हाला ती चिठ्ठी घेतली, आज गेली म्हणजे महिन्याची वरी झाला, महिन्याच्या वरी झाला आणि पैसे दिले होते आज, पैसे दिले आणि कॉम्प्युटर चिठ्ठी दिली नाही का? नाही. हे अशा कागदावर द्यायलेत का? इकडून गेले कागदावर द्यायलेत का? हो सर, बोला ती चिठ्ठी दिली. हा काग कमी द्यायची का व्हायची किती जाऊन तिथे कंट्रीचं दुकान लागेल. 100 रुपये म्हणले हाय म्हणले तुम्हाला, कवा या म्हणले न्याला, आता उद्या या म्हणले आणि महिना झाले त्याला नाही चिठ्ठ्या दिल्या, पैसे घेतले. तुमच्या किती पैसे घेतले? 100 रुपये. 100 रुपये झाले 2 महिन्यापासून. होय या महिन्याचे 2 महिन्याचं काहीच नाही. नाही होय चिठ्ठ्या कवा अशा देतात का? हस्त तिथे कॉम्प्युटर दिसत नाही. कवा यांनी आम्हाला, आम्ही स्वतः त्याला राशन मागितलं, त्यावेळेस त्यांनी आरेराईची भाषा वापरून, आरेराईची भाषा वापरली, त्याबद्दल आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. 5 महिन्यापासून राशन नाही, 5 महिने झाले गावाला, गावामध्ये राशन दिलेलं नाही. शासनाचं फुकटचं नाही, ते इकतच नाही. प्रतिनिधी विकास गडदे, हिंगोली. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.